लोटा हैकी करू नका लोटा 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 पुरे खात का लोट, लोट हैकी नको है ना उलटी आहे ना तु लोट लोट लोटा लोटा करू नका नाही ना ते आता फरसान काय वापस निवडायला आहे बा तो घरी घेऊन जा दोन चार पकिटं माहिती देऊन दे दोन हा झुमराच्या घरी इकडे आपल्या इकडे सोऱ्या झाल्याच देऊन दे सगळे सोय्या आपले क्लिअर करून टाका जा फटकन जा बरोबर देतो घरी देतो दोन का जाटकन जा 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 फटकन आपल्याला मजा मारते तू आला राहिले काय तू आलायला पैसा का त्याची गाडी फसली शिवले शंभर टाके सांगतो ना ते फरसाची पाकिटं खातील उडा इकडे जादा खाली आम्ही आलो पैसे घेऊन अर्ध्यात होतो मी आलो वापस मग काय करतो पाण्याचं वातावरण दिसून आला आता काय पण फसली असं नाही शंभर टक्के शिवलेज फसलीच असं का गाडी आता वाटते म्हणा पण बहुतेक कसं मला वाटते महाबुड्यात जे आला नाही अजून बहुतेक त्या सांगत आहे तुझ्या बुड्यात दिसून आला ती किती साठी आहे तुझ्या बुड्यात महाबुड्यात काय सांगताच येत नाही कोणत्या खुकडे पार्टीत पलटन हे नेमच नाही यायचं कोणत्या गठबंधन मध्ये जाती त्याचा नेमच नाही पण आता ही काय गरज होती का ते शिवल्या सांगत थांबाजी अटकू द्यायला असतात हा मी बदला घ्यायच्या मागावर महाबुड्यात तिकडे त्याला मदत करून राहिला काय असं काय आवश्यकता आपल्या दोघे जण काय निरा म्हणलं बा निरा मतलब वरस ना मी तेच म्हणून राहिलो आता बुड्या काही गरज नाही ते संघ राजा एवढं अठ्ठावीस लाख रुपयात फेलून दिलं ते वावर तरी राजा त्या संघ म्हणजे काही समजते का का बुडा म्हणते भेटलं हेच लय झालं म्हणते आपल्याला हो त्याचीच लय मोठे पण आहे नाही खादोड्यानं खाल्लं असते वावर पण आता काय करायचं द्या तिकडे हो आता काय पण म्हणलं शांतारा मग सांगा ना काही तुम्ही सांगतो म्हणजे याचा बदला घ्यायच लागतो लय फिटवल्यानं सहा सात लाखां जास्त फिटवलं मला कमी बावीस लाखात जर आलं तर वावर तर काही वाटलं नसतं हो पण याचं एक तरी कमळ मुळाच लागते शिवल्याचा लय अति कुठून राहिलं ते घनशा बोल सांगितलं ते हा ते कुठं रोखाल त्याचं तर त्याच्यापर्यंत चालूच असेल काम ते कसं आहे बरोबर अंदरुणी काम करणार आहे आणि एखादीची झटका देणार आहे एखादा तुरीचा ट्रक जर गायब झाला की झाला लंबा शिवल्या मग काय ते त्याच्या तयारीत आहे ते बरोबर आता कसं त्याच्यानी म्हणजे त्याच्या मनात घर करून राहिला ते पहिले हो त्याचं काम बरोबर चालू आहे पण तू काय करू राहिला तो काय केला आता लोक तुला सांगा ते केलं तर ना सांगतं तुम्ही पण ते कसं अजून माहोल बनणार नव्हता आता एक तर आज मी विषय काढावती पण कसं काय करा आता मग हेच टाईम आहे ना पण करा जराशी तोंड दाखवा ते टॅक्टर हाय उभं घेऊन जा तिकडे आम्ही आलो म्हणा गाडी काढायला फसली होती का असं तसं हा बया जरा हात घेत लाव जरा तिथं जा जराशी पण करा आणि त्याच्या मनात घर करा मग पुढचं आपली फील्डिंग तुला सांगेल तशी क झाला ना फिटलास ना ते तसं करा नाही का चालतं शंभर बघू चालत का माया जरा असं हलगो मालगो करू चाल येऊ मग हा चालत काय हलगोमाल ते लोटे चला मग पद्धतशीर करा मग मारती आज लाव तू जरा ताकद लाव जराशी हवं ते हा एक तर तुलेच करा लागते या बदला तुलेस घेणार नाही मी सांगत तसं करतो

कमी कमीत कमी दोस्त या ना का फोन तर लावते काय आलाय म्हणा हां विचारापुरते काय गाडी काढली का नाही गाडी काढली पावर तर कसा कसं आहे तो नाही लावला चालते पण मला लाव लागते वा आय मस्त बजेट बसला लाईन पाठला टॅक्टरवर काही विषय नाही आता कशा रोजचे आता हजार रुपये काही मर नाही आता मला लाव लागते फोन काय करतात आता शिवला जाता कामाला लागते उद्या कोणत्या तोंडा बोलते सांग कायचे बाबा मग काय पेरली दुरुस्त करायला गेलो तेव्हा भजी नाही खूप गातली त्यानं मग काय पहिले तर तीनशे रुपयानंच म्हणे हो तीनशे रुपयानं म्हणे वा झुम्याला जे रोज आहे ते देतो म्हणे नाही हो बा आपल्याला पटत नाही पाचशे रुपये असं तर थांबता पण नाही चाललो घराकडे हो तर ते म्हणे ब ठीक आहे बुड्याला काही सांगू नका म्हणे पाचशे रुपये तुम्हाला हो पंधरा हजार रुपये समजा चौदावर फायनल झाला आमचं हो तर चौदा हजार रुपये महिना आहे बाकी काय तर आता दुसरं काय आहे भेटणार आहे हां आता बस आता उद्यापासून कमी लागा लागते आता हो आजही आता कसं आजचं राजच्यानं आता पाण्याराच्या कसं मिळूकला नाही तर राजच्याने काही सांगतात नाचं तुझं काय माहिती आहे झुमराला हात मारे बाबू हजार दोन हजार रुपये पेरणी सिझन नाही मारे बॅगा मा। मांगा बिलकुल जायच नाही ते पैसे त्याच्या वावरात टाकेच नाही ते बरोबर फिल्डिंग लावत जरा तू ज्याच्या वारात नाही त्याला आधीच भेटायच बरोबर सेटिंगा बरोबर हे ते जरा तू नाही तर मग काय उरणार आहे तुला दिवसभर मरता आपलं पेरणी रे का बाबा म्हणजे तसेच असते नाही हो का असं म्हणजे समजा जमते बजेट काही थोडाफार नाही अरे बाबा थांब ना तू अजून धुम सुरू व्हायची आहे का सुरू झाला ना लोक आहे बा सकाळी येऊन बसते घरापुढे घरा पुढे चला मावरा चला मावरा बिलकुल हे बा सांगायचं एकाले जातं दुसऱ्याच्या जा वारात बिलकुल बिलकुल फालकीच बिलकुल मी सांगतो तुला काय करते तर <laughs> तुम्ही बर हो <laughs> तुम राजा बरं पाहू ते नंतर शिवलाला फोन लावा काय हाल त्याचे पाहणार पहिले तुमच्या मालकाच पाहली कठीण काम आहे पण हे बा बुरट लोक आहे म्हणलं आजकालचे मरतानी लोक पाहिजे राजा वाहून जातानी पण हे कोणी धावून येत नाही बरं कोणाचे भांडणं असो काही असो पा बर आता आपली गाडी पुरी फसली लोक बसून आले तिकून म्हणलं जे नाही ते बसून आले तर आता म्हणलं इकून न्यायच्या वक्ती एक नाही थांबलं ना सगळे पाहिलं ना बिलकुल असं आवाज दिले तर थांबाल तयार नाही पण तुम्ही राजा बाकी बाजी मारली पण हो कमाल आहे

आता पालीच्या कोण नाही जाऊ दे ना आता काढली गाडी काढली हो दे पुला राहू आम्ही काय का हो काय आता मला लांगर पडते का म्हणून कसं जीवाची पडली इकडे येऊ येऊ का मग का येऊ नाही मग आता कसं करू राहू दे राऊ दे राऊ दे आता हो येऊ नको आम्ही येऊनच राहिलो घराकडे मी काय म्हणतो त्याला विचार बघ होते फरसान विचार बर हो मी काय म्हणतो बरसांचं पाकिट काशा किशा तुम्ही घेऊन पाहिला का ते हा ते झाडा खालचे आपले आबूज जाऊन आले तिथं हो तिथं काहीच नाही ठेवलं म्हणते कोण आम्ही काय आणलो आम्ही काय आम्ही आमच्या फ्रिक त्याच्या मग आम्ही माहित आम्हाला माहिती झुम्या ते पाहते आम्हाला माहिती वाटत तरी डाव ठुमरी आहे हे मग काय आपल्या म्हणजे याच्यावरच आहे ते बरं उन्ह्यावर तेच आहे जाऊ दे जाऊ म्हणा ठीक आहे ठीक आहे ठेवतो फोन ठेवतो ठेवतो हे काय राहिले पकडायला पाणी घेऊन काय आहे दादा ट्रॅक्टर काय का आहे काळी झाली नाही मी आता म्हणलं फसलीच काय आहे म्हणे फसली वाटते म्हणे म्हणून आलो होतो बा हे धान गिन हे सगळं बिलकुल ओके अजून यायलाच होतं झाकड पडल्यावर वाहून गेल्यावर काय आले का लोक चालले पोहत आता काय एवढं पहायला लागतं इतकं पाणी आलं का एक ठोकाला चालेल पोह पया रे पया काय आले काय माणसा तुम्ही मग काढले मी तिका शेवटी काय करतो पण आपण आता आम्हाला वाटलं बघ निघाले नाही निघाले म्हणून आता काय आलं होतं आता आपण जाऊ द्या निघाले ना चांगली गोष्ट आहे तुम्ही काढली तरी चांगलीच गोष्ट आहे ना बरोबर ठीक आहे जाऊ द्या आता आमची चक्कर वाया गेली आपण पया ना तुम्ही बद्दल काही नाही म्हणणं ना पाणी पोचपण आपलं घर जवळ बरोबर आहे आपण रे झुंब हो कमीत कमी तिथे थैला ठेवायलाच हा थैल्या घेऊन पाहिलंय का तुम्ही फरसान हे ते सगळं काहीच ठेवलं नाही तिथं आता काय करायच्या लोकाला काय कोरायला काय आता सांगा तुम्ही वर जीवाचं पण बसाले विजा शब्कच आहे मी पहिलं सुटलं बाबा मला काय माहिती नाही आता कशा कशा पाहायला सुटायला काय काय सांगता येते त्याचं बहुतेक तेच पाहिलं नाही पाहिलं आताच फोन आला त्याचा मग काय त्याची काळजी होती ती राहिली होती पण आता मला वाटते तो नाही नेली म्हणतं नाही का मला वाटते बहुतेक शांतारामच साधायचं नाही का शांताराम नेली ते शंभर टक्के मग तिकून पाहिला ते बरोबर त्यांना थैला नेल सोबत नेलं कारण की त्याचं ते चहाचं ते भांडं ते नव्हतं तिथं बरोबर बरोबर तेच होते सांग ते आपल्याला ते पाहणी त्याने काय सांगा आता मला माहिती तेच होय तेच होते शांतच बरोबर आहे दहा बारा पाकिट होते नाही ते घरी आता कसं महिना दोन महिने फिकेल नाही त्याले बरोबर आहे जाऊ दे जाऊ द्या नेल तर नाही म्हणा पण पाहा लागेल नाही त्याच्या घराकडे हो पाकीट पाकिट अरे आला रे आला म्हणलं शिवला आला म्हणलं पाहिजे बरोबर नाटक बरोबर जमलं पाहिजे बरोबर पाय आला 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 देतो ना म्हणा पैसे एका बुडून राहिल तू का पाहून चालू गाव सोडून चाललो उद्या आता मार्केटात माल घेऊन जा तुम्ही त्याचे पैसे देऊन देतो का डुबोले का त्याचे हायस किती दोन लाख रुपये लस राजा लस दाखवते म्हणे लक्ष्मण मग फालतू राहि त्याला म्हणलं ना की बा माल इकल्या बरोबर देतो आता काय तुमचं पाप काय तर ते म्हणे बा ते खरेदी जेव्हा दोन लाख घेतली म्हणजे अजून दिले नाही म्हणे आवाज दे म्हणून त्याला बोला जाय म्हणजे काहीतरी तू जाय आणि त्याला भेटून घे सांगून दे म्हणा मालिक लावते बा दोन लाख रुपये भेटाली म्हणजे काय काय का, का, बुडून राहिले त्याचे पैसे हो ना डुबून वाटून राहिले बघले मग पैसेच घेणं म्हणा थांबणार मी उद्या परवा मालिक लागे बिलकुल पैसे आणून देत त्याला हो मी नाही भेटा घेटाल त्याला त्याला सांगून देतो मारती म्हणते म्हणा पैसे घेऊन येते म्हणा डायरेक्ट बरं बरं ठीक आहे मग पाहिजे पण आपल्याला काय त्यानं म्हणलं आवाज दे म्हणून मी तुला आवाज द्यायला आलो किती दोन लाख रुपये समजा नाही का आता त्या दिवशी खरेदीला अठ्ठावीस लाख रुपये वावरायचे आणि काही खरेदीचा खर्च असे थोडेसे आपल्याला सात आठ लाख रुपये कमी पडले होते घरी वीस बावीस होते दोन लाख रुपये मग याच्यापासून घेतले बाकी इकडून तिकडून जमा केले ते आता हे दोन लाखासाठी हे पण म्हणलं बाकीच्या कोणाचे फोन नाही आले मला पण हे लक्ष्मणराव इतका किरकिर आहे ना बिजसले लेखाचा याच्या आता पहिले तोंडावर मारून फेकतोय मालिकला किंवा हो ना सोयाबीन आहे भयमंग आहे सगळं आहे ना आपल्या पुढे काय मग लवकर अठ्ठाश लाखाची फोन जात नाही मारते आता नाही का <laughs> मस्त फिटवला त्या दिवशी वावरात <laughs> गेला रे शिवलाल गेला। गेला, गेला 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 किती खुश झालतं ते असं मस्त घरातल्या हसी दे मारते चांगला फिटला का बर झालं आता कसं आता मी बरोबर लाईन लावतो पुढच्या आता जायचो आता अजून जातो मी बरोबर त्याला बरोबर गेला तानाचा आपल्याला त्याला कमीत कमी सात आठ लाखाचा बिलकुल फटका देणंच आहे ते बी पुरावा न ठेवता जायचो आता मी जातो माझ्या काम करतो बरोबर आता पुढचं तुम्हाला एक कमांडर वावरात न्यायची आता मला घाच काम पडलं ते अजून शॅम्पू लावून हे तिला बस झाला आता धुतली माहिती उद्या मला सकाळी जाणार आहे आयटीचा फॉर्म भरला ते मला आता मामांग काम नको तुम्ही फाल तुझी झाबऱ्या मी चाललो सकाळी ते ते फॉर्म भरून टाकतो आता हे झाली चेक झाली गाडी व्यवस्थित आहे कर तिकडे आय टी आय कर का तिकडे काय कर तुला सांगून राहिले मी जे डबल ई चे क्लास लावतो हा इंजिनियर बन मस्त चांगला काही ना काही मोठ्या पोस्टवर हा बसला आपला आय टी आर बसती तिकडे तिकडे वायर खोलतले का काम नाही धंदा नाही हा मी सांगतो तसं करतो चांगलं उच्च म्हणजे मोठं स्वप्न पाहिलं पाहिजे माणसानं एवढं काम नाही करत आपलं जे डबल आपल्या जमते करतो मी दोन वर्षात कम हो कमी लागतो तुम्ही हे बाबा माय माय नका मी बरोबर करतो बरोबर करतो काय करतो हे बाबा मी खाजोड साहेबाशी बोललो मी लाईन लावतो तुझी हा पुण्याला जाय मस्त क्लास लावून तिथं क्लास आपलं हे कर शिक्षण कर हा का अकरा बारा इकडे कुठे नाव टाकून देतो एखाद्या अकरा बारा कोणत्या कॉलेजमध्ये साधारण आल्या फॉर्म भरून येतो मग काय आता हे मारते काय आता याचं सरलंच नाही का याचं अरे असंच ते काय बा मी म्हटलं ना मी इतका परिशान तुम्हाला काय सांगू आता बा बडभाऊचा फोन आला आता त्याची दोन लाख रुपये आता हे आमच्या घातला किरकिरीला लक्ष्य मग ते बाबा दमने खोवरायला हो त्याला दोन लाख देणार आणि तुमची अडीच लाख रुपये साडेसहा लाख रुपयात कर्ज म्हटल्यावर का उलचं काय का ते खरेदीच्या दिवशी टाईमवर काम पडलं आपल्याला तुम्ही दिलं म्हणा आता तसं काही विषय नाही पण आता तुमचं बरोबर आहे तर फेरणी दिवसा पैसे पाहिजे बा पण आपण मी कसं संकेतले घ्यायला येत होतो तेव्हा देतच होतो पण आता काय तुम्ही म्हणता की पाहिजेच पाहिजे पण आता सध्या काही माल नव्हते ना आता माल विकत होतो आणि देत होतो तुमची पैसे का घे ना अठाईच घे ना अठ्ठाईच दो एकर दडपून आता लोकांचे पैसे कसे देतात नाहीच म्हणता मग सकाळीच पाहिजे नाही का सकाळी येऊन राहिले तुम्ही हो का हो ना पण आता उद्या सकाळी नाही ना मापैसे पण काय तुम्ही जरास दम नाही खाऊन राहिले हा मी उद्या भले बा कोणत्या हलती माल न्यायचा प्रयत्न करतो शेंगा आहे आहे बी नाही मागचं राहिलेलं आपलं हा पैसे देतो संध्याकाळपर्यंत उद्या समजा उद्या नाही चालणार का संध्याकाळ लोक कायच करा आता बरं ठीक आहे बा लाव तुम्ही सकाळपर्यंत नाही का लोकांची देणार का तुम्हाला असं असं बरं तुम्ही दुसऱ्यापासून घेतली होती बरं पाय तुम्ही प्रयत्न करतो आता काय कोणाला मागा आता एक तर काय बरं ठीक आहे ठेवतो मी पाय तू सांगतो विचार करून काय म्हणून मारते हा लय बुजबुज करतो झालं हां निरा हा कोण कोणाचा फोन कोणाचे पैसे जाऊ दे आता सोडून द्या काय राहिले आपलेच आपले लोक पण हे बा विश्वास नाही लोक आले काही सोयरे म्हणून काहीच फायदा नाही लोक बा फरके पुरले पण जवळचे नाही पुरले हो लोक आले म्हणजे म्हणजे सोयऱ्याला आजकालच्या गॅरंटी नाही राहिली हा कोणापासी सोयऱ्यापाची घेऊ बी नाही बा आणि कोणापती म्हणजे आपल्याला वाटतं कोणाला सोयऱ्याला द्यावं बी नाही हो कारण की तर म्हणजे धर्मच नाही राहिला आहे आता मग आता पान तुम्ही दोन दिवसाची लोकायला दमने संख्याचा बुडा तीन तीन खेप चार चार खेप फोन करू राहिला देर बा पैसे देर बा पैसे अडीच लाख रुपये आता त्याला सांगितलं होतं मी खरेदीच्या दिवशी की बा तुम्हाला माया मालिकला की देतो तर त्यामध्ये तू माल काही एकशील काही देशन माय बी वरण राहिला दम दमने खोरायला संख्याचं बोडा सकाळी सात वाजता हजार राहू द्या काय करा मग अडीच लागता आता रातीतून पाय म्हणे कुठूनही बी मला माय पाहिजे मा, म्हणे बा मग तुला मी दोन दिवसात डेले म्हणे तो अजून कोण नाही ऐकलं म्हणे मग आता आहे बरोबर आपण काय म्हणा आता पण आता तुम्हीच सांगणार परिस्थिती आपण जाणं झालं का मला आता नेणार आपला आता गडबडीत हवं हो का नाही पण आता हे आता लक्ष्मण किरकिरी आहे ती बी आता सतवून राहिला आता घरी गेला असेल ते माबुड्याचा डोकं खाते काय आहे एक तर लपून व्यवहार केला मी माबुड्याला सांगितलं नाही मी आईकडे परस्पर घेतले आणि मी म्हटलं बा कसं बुड्याला टेन्शन देऊ नये म्हणून आता बा सहा लाखाची मुलं कोणती हाती दोन दिवसात सोयीवा लागते ना अडीची तर बोलले उद्याच पाहिजे काय करा आणि या किरकियाची हो साडेचार लाख रात्री तिथून आणा कुठून सांगा आता गावात असते काय वेळेला पैसे हां कोणाला मागा सरपंच आणि हे ते लोकं कामाचे आहेत तर कोणती या लाने पाठीला येते देते कोणी आपल्यासारखे ते म्हणून मजा करू राहिला मारती असं आहे ना लोकाला गंमत वाटते देवा खाली काही नाही का हो मावलीची आपण अजून खातवेत दिलेच नाही साडेसात लाख रुपये नाही का हो मला वाटते द्याव का यायला नाही का व्याजगीच काढाव चांगलं जास्त हो पा संधीचा फायदा हो दोन दिवसासाठी देतो म्हणतो लागन हो ना आता मारती अडचण असते आता कसं आहे बी आवश्यक आहे सगळ्या गडबडा राहिले मग कसं मन करते ना अजून मारती देते का नाही देत तू माल काही त्याचे पैसे त्याने पेराव पाणी कसं येणं सुरू झालं चांगलं म्हणून पटकन तू माल ही करून विषय सकाळीच भरून मग काय कर आ, आ, का आता एकच पाणी झालं ना सतरा तारखेपर्यंत फुल पाणी सांगतलंच नाही सार्वत्रिक पाणी थोडी आहे का इकडे पडते काही तिकडे पडते आज ज्या भागा त्या भागा मग पुरेपूर होत द्यायला पाहिजे इतकी गडबड असते का पण आपण आता एक तर म्हणते एक दिवसही दम नाही द्यायले उद्याच पाहिजे म्हणते या संख्येच्या बुड्याय लोकांचे घेतलेल्या लोकांची द्यायला लागते लोक मागे तोडून राहिले काय आता येईल मग काय बोलावता येईल पण आपण मी काय म्हणतो नाही शिरल भाऊ कोणी तुमच्या आहे का ओळखीचा व्याज भट्ट्यावाला हो भलं हे पातले एका समजा म्हणा उद्या मी भरतो माल तर असं म्हणा पकडून घ्या दोन दिवसासाठी हो दोन दिवसासाठी साडेसहा लाख देऊन टाका हो फटक तिघाची मोकळी करून टाकतो बाई बाळभाऊ काही सुद्धा देऊन राहील हो तो म्हणलं साडेसहा लाख रुपये द्या हो त्याला आपण भला वीस हजार शिल्लक देऊन देऊ हा दोन दिवसाची काय करावं काय पण मारती आपण कोणाचंही चांगलं चित्तो हो आपला स्वभाव मग कसं चांगला व्याजापट्ट्याचा विषय नाही पण कसं आहे आपल्याजवळ समजा तसे तर पैसे बँकेत माझे स्वतःचे सात साडेसात लाख रुपये होते बी बँकेत होते पण आता तू सांगा बँकेत जाव काही काढाव काही या तसं आहे म्हणा एक पर्याय आहे अजून मारती असं म्हणजे काही तुला टेन्शनचं काम नाही आपल्याजवळ पर्याय आहे हो आता ते मावलीन दिले का नाही वावराचे आता परवा दिवशी दिले त्यांनी पैसे तर त्याचे साडेसात लाख रुपये मापश आहे खादोडी साहेबला देतो म्हणलं मी आपण अजून काही साहेबांना साहेबांक विषय नाही काढला आता म्हणलं एक दोन दिवस चाय निघू शकते पण ते काय झालं घरी आहे आपल्या जोड पैसे या ते म्हणून तुम्ही कोणाला देऊन राहिले या तर म्हणून म्हटलं कसं पंचवीस हजार रुपये काय कर म्हणजे तुम्हा म्हणजे पंचवीस हजार रुपये व्याज देऊन दे माघर चिले म्हणा बाबा मी मला दोन दिवसासाठी द्या आणि पंचवीस हजार रुपये मी तुम्हाला शिल्लक देतो असं तू बोल आणि बस झालं का विषय मोकळा बस तेवढं पाहतो तू म्हणजे तसं कसं म्हणजे देणार नाही ते पैसे काही फालतू म्हणून बा तुम्ही काल देऊ राहिले ते मारतीले असं जर असेल तर पाहतो पंचवीस लग दे मग कसं भूषणच्या आई ऐकू शकते ते वाटते तर नाही का शिशीत उतरू राहिला जोको जोको पण आपल्याला पुरावा नाही ठेवायचा ना कोणता नाही का म्हणजे भूषणच्या पुरा व्हायचा व्यवहार दोघातच करायचा आहे आपल्याला कोणत्या हल्त हो ना ते बरोबर आहे शिवराल भाऊ पण ते कसं आहे मला लागते सर्व पैसे मागायची हो आता आपण कसं म्हणा त्यापेक्षा बा परस्पर मी तुम्हाला पंचवीस हजार रुपये उद्या मालात काढून देतो उद्या सगळा माल घेऊन येतो माझ्या सगळा आणि तुम्ही माया जे काय आता समजा मला साडेसहा लाख जर दिसाल तुम्ही तर पंचवीस हजार शिल्लक घ्या तुम्ही पावणे सात घ्या काटून घ्या आणि बस मोकळं करा फक्त भूषणच्या आले काही सांगू नका हो तुम्हाला तर माहीत असं कुठे ठेवेल काय आहे तर जा आपलं गुपचूप काढून घ्यान देऊन द्या मला इकडे आणून बाहेर हां काय बसता घरी सांगा फालतू अजून मग किटकिट किटकी रा फालतू अजून चार लोकांना माहीत व्हायचं गजा नाही हो फाल तर मग घरीचं सांगितलं की अजून अर्ध्या घंटा जायचं त्याच्यात नाही का अजून कोणी येऊन बसायचं बरं मी काय म्हणतो पण मारती मी काय म्हणतो उद्या माल सांभाळतो कॅमेरा लागून तू म्हणजे समजा भाई मग वाटते तू आहे ना का सोयाबीन आहे मागचं जच्छा तसं समजा आहे ना समजा सात साडेसातचा अटक लागतात मला आपला मग दहा एका पूर जसं आहे तसंच पीक आहे ना आपलं तूर आहे आपली तूर नाही तर काय झालं तर तुम्ही काळजी करू नका फक्त एका रात्रीचं सलटो आपलं तेवढं बस पंचवीस हजार रुपये एक्स्ट्रा घ्यान तुम्ही हां आता मारती म्हणल्यावर तुम्हाला माहिती आहे मारतीची गॅरंटी आहे तुम्हाला शंभर टक्के आपले पैसे उद्या बिलकुल काटून घ्या आपले विशेष नाही आता भूषणच्या आयले बरोबर समजून सांगा लागेल नाही का हो पंचवीस फुकट फाकट भेट राहिले बरात भरायची बस बस कवर करून टाकलं आणि देऊन द्याला बरं मी करतो हँडल काही हे बा टेन्शन घेऊ नको तू असं कर अर्ध्या या अर्ध्या घंटानी ये इथं शिजू मला मिस कॉल मार हो देऊन देत तुला पैसे बरोबर फक्त पंचवीस हजार शिल्लक लागणार नाही हो मी भूषण चालले समजा कसं काय मी माध्यमातून काढतो बरोबर पैसे काय करायचं त्या तू त्याची काळजी करू नको फक्त पंचवीसचा बजेट आपला उद्या लागला पाहिजे शंभर टक्के ना एक तर उद्या बियाणे यात आहे आपल्याला हो मग कसं आहे माल आणतो बियाणे घेऊन जाते हो म्हणजे जिकडे तिकडे सगळं सगळा पुरा मालच भरतो उद्या दोरी टॅक्टर लागायचे हो, सरपंचा बी नाईन पाठलाच विशेष नाही टेन्शन नाही बिलकुल उद्या काय एक ट्रिप टाकली की मोकळ हजार बिलकुल बरं ठीक आहे ना सलटोल समजा झालं झालं काम झालं तुझ्या घेऊन पैसे घरात ठेवून राहिले तुम्ही राहिले चटकन पटकन मोकळ करा मला समजत नाही का, का इतकं काय म्हणजे कमबुद्धा मंद बुद्ध द्या अरे बाबा रात्रीतून पंचवीस हजार रुपये भेटू राहिले ना आपल्याले बी भर निघून राहिलं आपलं मग आपल्या अडीचक्राचं पूर्ण बियाणं बाकी त्याच्यात नाही आणि फुकट फाकट भेटणार रातभर्याचा प्रश्न आहे आपल्याला काय का, खादोडी साहेबांना तगादा लावला का हा उद्या द्या लागते म्हणून दोन दिवस मागा पुढे उद्याच मार्केटला माल येऊन राहिला त्याचा तू रा सोयाबीन आहे आपला भयम आहे आठ लाखाचा माल आहे त्याचा काही विषय नाही त्यामुळे कसं आहे हा पंचवीस भेटून राहिले पाच हजार तू घेजो वीस हजारच बिया नाही आहे काय कर आता बाहेर काही चारण्याचा विश्वास नाही कोणाचा कोणाचा कायदा घे बा तू काही न करू दे लवकर काढून फटकन मग अजून ते इकडे तिकडे हा आपली पंचवीस चालले जाई ना ते त्याला कोणत्या हल्ली सोय लावण्यासाठी एक तर मग कसं अजून सरपंचाला भेटायचा शांतारामला भेटायचा बसायला लागणार अजून ते देतील माझं मग घेऊन द्या ना म्हणलं त्याले पण ते कसं आहे सर माणूस आहे पैसे घ्यायचं हे वाटेन सरम ना लोकांना व्याज भेटू राहिलं आपल्या जवळचे चालले नाही दे लवकर फटकन आणतो मी काढून आणतो हॅलो हां बोला म्हटलं शिवलाल भाऊ बोला हो जमलं का हां जमलं का म्हटलं जमत नाही तर असं कसं नाही मी आवना शिवलाल म्हणते ना हे बा तू लवकर बाहेर येऊन जा म्हटलं मी पैसे घेऊन येतो हो भेटले पैसे कसं भूषणचे आले म्हटलं मी आता म्हटलं हे बा तीस हजार द्या लागते तिकडे हो ते कसं मानणंच नाही राहिली हो तीस ना हा, मग हां म्हणजे पंचवीसनं माणीस नाही अरे हो तीस आता हे बा लय झाले ते एका रात्रीचे आता उद्या माल आणूनच राहिला मी पंचवीस असतं माझ्या अंगभर झाले पण आता तुम्ही म्हणता बा रे बाबा भेटले याची उपकार मानणं बा पंचवीस तीस काय इकडे कुकळी जाते ना मग अशा टाईमला काय करतं हां मग हे बा देत नाही म्हणते मग कसं करू सांग बा तुझा अरे जो बर बा एक तर काय सांगू नका फक्त कोणाला हे बा गोष्ट काढू नका हे मा बुड्या जोडू नका काढून कोणा हजार रुपये देते म्हणून ठीक आहे मग ठेवतो फोन येतो मी लवकर आलोच हेच <laughs> संधी नाही का हो पुरा तोडला गाज नाही का तीस बरं बरं ठीक आहे मग ये मग लवकर फटका काळजी करू नका कोणाला काही दिसू नको जास्त लोकल चब्रे आहेत ठीक आहे मग ठेवतो भूक नाही काय आता ना ते जराशी मुगाची खिचडी जराशी प्लेट प्लेट टाक मग काय उपाशी मारत का म्हणजे जेव्हा लागतेस तुम्हाला आता दोन दोन प्लेट खाल्ल्या फरसान तुम्ही तरी बी पाहिजेच म्हणता बरं चाय घेतला बरं तरी टाकूस हो मग अकरा वाजता भूक लागते अजून हो करून टाकते जराशी एक एक प्लेट अर्धा गिलास टाकून देतात नाही झालं का एवढं फरसान खाल्ल्यावर बरं टाकतो टाकतो बरं बुडा कसं गाला माझ्या ना आधी चालतं वाटते मध्ये वाटतेस ना शंभर टक्के डाऊट याच्यावर होता ना आता गोष्टी सुरू होते ना बाईच्या फरसानगिरीचा का प्लेटा तिथंच आहे अजून अरे काय रे शांताराम काय कसं रे म्हणलं काम आलं का तुम्ही कसं बरोबर नाही काय तुम्ही पण कहून काय काय झालं का म्हणलं काय झालं घालकंद्राजी अरे तो का तोंडाला घोट नाही लागला म्हणजे चहा आहे नसताय नसा आहे तसं आहे काहीच नाही म्हणलं पैता घाण झाली बा तिच्या थैला उचलून आणायचं काम असते का म्हणलं थैल्या उचलून आणलं तर कोणत्या कोणत्या थैल्या कोणत्या म्हणलं कोणत्या थैल्या अरे का आता ऐकले ना गोष्टी नवरा बायपैसे तुमच्या काय सुरू होत तुमचा फरसांच्या गोष्टी आहे ना का पुरेच्या पुरेस नको तोड तू तू बारा पाकिट होते सरपंच आणलेले पुरे तूच घेता का म्हटला हो तूच पाहायला ते हो ते आता आपलं थैली का ते फरसांची ते आणली मॅच आणले ते दिली वाटून तिथं मग आता काय करता घरी आणून मी एक पाकिट आणल तो हो आता सगळ्याच वाटून दिला जगनले इकडे तिकडे जुंबर गुंबर सगळ्याले मैं तास है तू खोटा बाइटाइ बोल नको कहीं नहीं कमी एक तरी पाकिट दिरा योग फल तो पोटफुका चल नहीं गा दे बर देते मैं तेज़ दिन होते हो कस तो एक दिवन देते तुम्हारा तो कहीं हरकत नहीं या बस बसा बसा, बसा। जमला साढ़ेस सा है बरबर कमी ना तो बरबर है ना एवढा भरोसा नाही हो बरोबर घरी जा एक चक्क कर हा कमी जास्त असलं तर फोन कर मग जा फटकन जाय कोणाला काही सांगू नका जाय लवकर आता मी काय कोणाला सांगणार तुम्हीच पाहिजे फक्त मग काय तर राज्या पूर्ण म्हणलं टेन्शनच कमी केलं तुम्ही आता म्हणलं पण तीच द्या लागणार नाही हो काय तर तीच चल टेन्शन राहिलं उद्या म्हणजे तीस म्हणजे होऊन राहिले पण अरे जाणं भावा तेच तर मी हात पाय जोडून तिला मागतले पैसे नाही तर देऊनच नाही राहिली हां सटकन आणि फटकन उद्या माल घेऊन येऊ हा उद्या उर पण ना आणच लागते मला बियाण घेण्या घेऊ द्या शंभर टक्के उद्या हजार असा मार्केटले वा तुम्ही सकाळी पुढे मी मागून आलो हा येतो मग मी फटकन कसं बुड्याला सांगता येत नाही ना पटकन पहिले लक्ष लिहून देतो जाता जाता दोन लाख त्याच्या मा, तोंडावर मारून फेकतो आणि ते संख्येच्या बुड्याला फोन मारून देतो ये म्हणतो सकाळी लवकर बाकीचे मग कसं राहिले दोन लाख नंतर मग त्याला देऊन देतो राहिले सुले बळभवले परत काय तू याला फटा निपट फटकन उद्या मला पाहण्यासाठी भेटले पाहिजे जाय लवकर फटकन ज्यामला मला हात वा तीस हजाराचं काम झालं नाही का बस उद्या खादोडीचे पैसे बाकी देऊन टाकतो पण साथील करून घेतो नाही का नहीं, जा तिकडे जेवढा उशीर असते का लवकर येत जाना इतका मोठा मारायचा घेऊन हिनून राहिलं अजून कोणी आलं असतं बस कन बसा लागलं ला, हां घेऊन जायचं थैली फटकान साडे सहा काय म्हणलं पुरे हजून घेजा घरी जाऊन नाही तर कमी जास्त समजा आताच पाहिजे नाही शिवल्याचा काही भरोसा नाही परत मी मस्त बरोबर आता उद्या मग समजा आपण आता बिया आणायला जाऊ तर मग तिथंच बँकेत टाकून देतो नाही का म्हणजे मग टेन्शनचं काम नाही तू म्हणजे त्या दिवशी मग देऊन ति तुला नाही आता घाल द्यायचे आता फिटवाचं आहे ना शिवलेले तू म्हणलं तसं हां आता काय पुरावं त्यावेळेला आपला कोणाला एकदा घेतले आपण हां ते माझ्या दोघातला सौदा आहे हो त्यांना मला दिले मी त्याच्यापासून घेतले हो तिसरा कोणी ये नाही कोणाला माहिती नाही झालं मग काम झालं मग काय टेन्शन नाही हो ते भूषणची आई की कोणी होतं का आसपास म्हणजे काही कोणी नव्हतं ना कोणीच नव्हतं ना मग काय त्याने कोणाला सांगत नाही मी नाही सांगू नको म्हणजे कोणाला म्हणजे मी काय सांगतो तूच पाय आता झालं आता फिटलं ते आता बिलकुल त्याला असा रंग होतो ना बिलकुल असं त्यांना म्हणजे टेन्शनच घ्या होता जमलं ना आता मस्त एक नंबर हो आता उद्या मग कसं काय 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 फिल्डिंग काय उद्याची माल घेऊन जायचं आहे का आता त्याला सांगत नाही मी आम्ही भाई मग इथे घेऊन येतो म्हटलं आता गिर सोयाबीन राहिलं सुविलं हो उद्या काही येत नाही मला आता तुमचा घेऊन चालले तुम्ही तुम्ही जा उद्या घेऊन आता मला अडचण नाही आता मायाबियानं घ्या नागते आता मी येतो उद्या यातलं समजा येतले मला अजून तुम्ही एक लाख रुपये घेऊन घ्या माया सांगा म्हणजे माझ्या बियाणं होऊन जाते याच्यात करत करतो एक लाख तो तुला देऊन देतो मग त्यातले हो साडेपाच टाकून देईन बँकेत बरं मग उद्या काही तुम्हाला आणत नाही नाही का ना बरं बरं मग तर कसं त्याचं टेन्शन वाढते पण तुम्हाला नाही घेऊन गेला की नाही का पण आम्ही म्हणलं कसं शिवला तिकडे काही टाकत नाही नाही झुंबर तू सरपंचा विचारतो कुकडे टाकते तर सरपंचा सांगत आपण त्याच्याकडे टाकत हो पहिले टाकून आपण आपल्याला घेऊ बरं यावेळेस आता अजिबात टाकायचं नाही मग आता उद्या तर मजा येणार नाही का माल आहे आमचा आम्ही सगळेजण कसं दुसरीकडे टाकून राहिलो उद्या पाहता शिवल्याची मजा आता उद्या तर हे बा म्हणजे काय देवासारखी वाट पाहिजे आता नाही का मारते आलाच नाही का मारते आलाच नाही का पाहिजे म्हणलं तुम्ही द्या दुसरीकडे मार टाकून बस झालं मग कोमाचं जरी दे आता उद्या कमत होणार आहे नाही का उद्या फक्त कसं म्हणजे लपकू नको तुम्हाला मारते आहे मला काय दिले म्हणून हातच वगैरे करा डायरेक्ट आपल्याला माहिती नाही मला काही दिले आणि काय दिले कोणा देखता दिले सपना दिले असं म्हणा तुम्ही तुम्ही आठवून घ्या म्हणा बरोबर हां बस बिलकुल असं म्हणजे कळक राह माझा ना लपकाचं नाही सांगतो ना मी कोणी भूतबाधा झाली असून बाई आले कोणाला दिलं काय दिलं मुलं काय दिले मग <laughs> आपण हात वगैरे करतो उद्या काही टेन्शन नाही आता बरं चला मग निपटा आता लवकर पैसे घेऊन जा फटकन लवकर राहा जाय तू